आलंदी काठी, आलंदी संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी मंदिर इकडे आपण दर्शन करू आले. आपण हा परिसर बघते बघा, अतिशय सुंदर स्वच्छ. संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळ पोहोचलं आहे आणि दर्शनासाठी जाणार आहोत. आता लेट्स गो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला आहे. आळंदी गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदी हे मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावरती वसले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1218 साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर पायी अंतर चालत पंढरपूरच्या विठोबाला दर्शनासाठी जातात. मित्रांनो, चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडासमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे. येथे आल्यानंतर माऊलीचं मंदिर, इंद्रायणी नदी, कृष्ण मंदिर, मुक्ताई मंदिर, राम मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, स्वामी हरिहरेंद्र मठ, तसेच जवळच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी या ठिकाणी आपण बघू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.